आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रेशन अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यास विरोध. रास्तभाव दुकानदार संघटनेची विविध मागण्यांसाठी निदर्शने. रेशन अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या निर्णयास जोरदार विरोध करत विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेते असोसिएशनच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. 21 ऑगस्ट 2018 रोजी शासनाने परिपत्रक काढून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यास धान्य बंद करून बँक खात्यावर रोख सबसिडी देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे रेशन व्यवस्थाच संपुष्टात येईल अशी भीती रास्त भाव धान्य दुकानदार व्यक्त करत आहेत. या निर्णयाच्या विरोधात तसेच अन्य मागण्यांसाठी शिरोळ तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेते असोसिएशनच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शासनाचा निषेध करत सर्वांना अन्न सुरक्षा कायद्यात समाविष्ट करा, DBT बंद करून रोख हस्तांतर योजना रद्द करा, रेशनवर 14 जीवनावश्यक वस्तू द्या, रेशन वितरकांना कमिशन नको तर वेतन द्या, तसेच रेशन दुकानदार कल्याणकारी मंडळाची स्थापना करा आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. मागण्याचं निवेदन नायब तहसीलदार जयवाय दिवे यांना देण्यात आलं. यावेळी दिवे यांनी आपल्या मागण्या शासन स्तरावर कळवू असं आश्वासन दिलं. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष शामराव चुडाप्पा यांच्यासह महादेव कदम, जितेंद्र गुप्ता, राजेंद्र घोडके, राजेंद्र कारंडे आदी पदाधिकाऱ्यांसह शिरोळ तालुक्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदार आणि रॉकेल विक्रेते उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. महाराष्ट्र शासनानं रोख सबसिडी जाहीर केलेली, ती रोख सबसिडी नको, धान्य द्या असं आमच्या संघटनेतर्फे आज शिरोळ तालुका तहसीलदारांना आम्ही आज आमच्या संघटनेतर्फे निवेदन द्या. शिरोळ तालुका रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेते असोसिएशन उपाध्यक्ष महादेव कदम, शासनानं जे रोख सबसिडी देणार असं जे जाहीर केलं होतं त्याला आमच्या संघटनेतर्फे विरोध आहे. रोख सबसिडी नको, धान्य द्या अशी आमची आज मागणीचं निवेदन आज आम्ही तहसीलदारांना देतो. आमच्या संघटनेच्या मागण्या अशा आहेत की सर्वांना अन्न सुरक्षा कायद्यात समाविष्ट करा, सर्वांना अन्नाचा अधिकार द्या, DBT डायरेक्ट BDP ट्रान्समिशन रेशन बंद करून रोख हस्तांतर योजना रद्द करा, रेशनवर 14 जीवनोपयोगी वस्तू द्या, रेशन उत्तरकार दुकानदारांचे कमिशन नको वेतन द्या, रेशन दुकानदार कल्याणकारी मंडळ स्थापन करा अशा आमच्या मागण्या आहेत. शिरोळ तालुका रास्त वाहतूक दुकानदार व रॉकेलविक्रेते मिळून आम्ही तहसीलदारांना निवेदन देणार आहे. शिरोळ तालुका धान दुकानदार संघटना यांच्यातर्फे आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देणार आहे की बाबा DBT डायरेक्ट बेनिफिटेड ट्रान्सपरेशन म्हणजे डायरेक्ट धान्याऐवजी जे पैसे जमा होणार त्यासाठी मी आम्ही विरोध केलेला आहे, त्याला म्हणजे आमच्या संघटनेने विरोध केलेला आहे. राज्य संघटना अखिल भारतीय संघटनेने विरोध केलेला आहे, त्यामुळे आपले धान दुकान शिरोळ तालुक्यात 138 धान दुकान आहेत आणि त्यामुळे जर डायरेक्ट जर पैसे जर जमा झाले धान्याऐवजी तर ते दुकानदारांचं अडचणीचं काम आहे, म्हणजे त्यांना परत ते त्यांच्या नोकरीच प्रश्न आला, पोटाभरण्यात प्रश्न आला आहे त्यांचा. त्यामुळे सरकारनं हे डायरेक्ट जे अनुदान जे जमा करणार आहे ते आम्हाला नको आहे, ते रद्द करावं, त्यासाठी आम्ही असं हे आंदोलन केलेलं आहे परत आणि हे निवेदन तहसीलदार साहेबांना आम्ही देणार आहे.